लेटेस्ट खबरों के लिए वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री राज्यातील जलक्रांतीचे जनक आणि आधुनिक भगीरथ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ते थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची उद्या जयंती आहे आदरणीय साहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित या जलभूषण पुरस्कार दोन हजार वीसच्या वितरण सोहळ्याच्या साठी उपस्थित आपणा सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या सुपुत्राला स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांना मी अभिवादन करतो भावपूर्ण आदरांजली देखील अर्पण करतो स्वर्गीय चव्हाण साहेबांचं जलक्रांतीचं कार्य पुढं नेणाऱ्या मान्यवरांना वर्ष दोन हजार वीस चा डॉक्टर शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार प्रदान करून आज या ठिकाणी गौरवण्यात आलं आहे आज सन्मान करण्यात आलेल्या मान्यवरांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो जलसंवर्धनाच्या क्षेत्रात आपण सर्वांनी केलेलं व करत असलेल्या कार्याबद्दल देखील आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो पहिला पुरस्कार हा स्वर्गीय सुनील हरिभाऊ पोट्यांना मिळाला श्रीमती मनीषाताईंनी त्याबद्दल आपले विचार आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले चांगलं काम करत असताना अतिशय आकस्मितरित्या सुनील पोटे आपल्यातनं तेरा सप्टेंबर दोन हजार वीसला निघून गेले काळाच्या पुढं नियतीच्या पुढं तुमचं माझं काही कुणाचं चा चालत नाही मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांनी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्णत्वाला नेण्याच्याकरता मनिषाताई आणि त्यांची सगळी टीम आजही एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील ज्या हिमतीनं ज्या तात्तीनं त्यांनी आपले विचार पण मांडले आणि त्या पद्धतीचं त्यांचं काम देखील चालू आहे युवा मित्र संस्थेची स्थापना त्याच्यातून ब्रिटिश काळातल्या बंधाऱ्यांची दुरुस्थिती आणि बाकीचं सगळं सिन्नर तालुका हा तसा बघितलं तर नाशिक जिल्ह्यातला थोडासा दुष्काळी तालुका म्हणून त्याची ओळख आहे तिथलं चित्र बदलण्याच्याकरता हे सगळे अहोरात्र प्रयत्न करतायत आणि त्याच्यातनं त्यांना मोठ्या प्रमाणावर यश देखील मिळालेलं आहे हा जो सन्मान त्यांचा झाला हा एका ध्येयवेड्या अशा प्रकारच्या जलमित्राचा सन्मान होता जीवनात पाण्याचं महत्त्व काय हे कृतीतनं दाखवणाऱ्या समाजाला जलसाक्षर करण्याचं ध्येयाने झपाटलेल्या कार्यकर्त्याचा हा सन्मान होता मी स्वर्गीय सुनील पोटे यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या सहकाऱ्यांचं आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन देखील करतो दुसरा पुरस्कार हा अनिकेत द्वारकादास लोहिया मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात आंबेजोगाईसारख्या सारख्या भागात स्वर्गीय द्वारकादास लोहिया यांनी स्थापन केलेली मानव लोकसंस्थेचे अनेक क्षेत्रात खूप मोठं काम आहे आणि ह्या मानव लोकसंस्थेच्या कार्यवाह म्हणून काम करताना अनिकेतजींनी देखील त्यांच्या वडिलांचा सामाजिक कार्याचा आणि जलसंवर्धनाचा विचाराचा वारसा अतिशय समर्थपणे यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच द्वितीय पुरस्कार म्हणून त्यांना आपण गौरवलेलं आहे जलसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्य मराठवाड्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल त्याबद्दल देखील मी अनिकेतजींचं मनापासून अभिनंदन करतो तिसरा क्रमांक प्रवीणजी महाजन गाळयुक्त शेती गाळयुक्त मुक्त धरण हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे ते आजही ते काम करतायत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आज खरं तर हा सन्मानित झालेला पुरस्कार विजेत्यांना डॉक्टर शंकरराव साहेबांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नावाचा असल्यामुळं या पुरस्काराला एक वेगळं महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या पुढच्या काळात पुरस्कार विजेत्यांवरची जबाबदारी देखील निश्चितपणे वाढलेली आहे या पुढच्या काळात या सर्वांनी अधीपेक्षा अधिक चांगलं काम करून इतरांच्या समोर आदर्श निर्माण करावा लागणार आहे आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रातल्या कामात सातत्य टिकून ठेवावं लागणार आहे त्यासाठी मी तुम्हा सुरुवात मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो खरं तर साहेबांच्याबद्दल अलीकडच्या नवीन पिढीला इतकी माहिती नाही परंतु ज्याचा उल्लेख जयंतरावांनी आपल्या भाषणात केला अशोकरावांनी थोडासा आपल्या भाषणामध्ये त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये आज जो पुरस्कार दिलेला आहे त्या सर्वांना मला सांगायचं आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखं का काम करणारे किमान दहा जण तरी तयार केले पाहिजे आणि ही मोहीम अधिक ताकदीनं पुढे नेण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे ह्या मोहिमेला लोक स्वरूप आलं तरच राज्याचं चित्र बदलण्याच्याकरता मदत होणार आहे ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर मगाशी जयंतरावांनी वसंतराव नाईक साहेबांचा पण उल्लेख केला चव्हाण साहेबांचा पण उल्लेख केला या दोघांचे जन्म तसे बघितले तर जुलै महिन्यामध्ये एक जुलैला कृषी दिन आपण साजरा करतो त्याही वेळेस आपण वसंतराव नाईक साहेबांच्या नावानी त्या ठिकाणी पुरस्कार देतो शेतकऱ्यांना पुरस्कार देतो आणि आता हा नवीन पायंडा शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा हा महाविकास आघाडीच्या सरकारने पाडलेला आहे यामध्ये ह्या दोघांचंही योगदान प्रचंड मोठं आहे त्या संदर्भामध्ये आजच्या घडीला आपण जर बघितलं तर राज्यात देशात कुठंही जरी गेलो तर अगदी गावखेड्यामध्ये देखील लोकांना प्यायला स्वच्छ पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे पूर्वीचा काळ तसा नव्हता बहुतेक ठिकाणी बाटलीबंद पाणी त्या ठिकाणी प्यावं लागतं हे अत्यंत तसं बघितलं तर वाईट परिस्थिती आहे भविष्यात येणाऱ्या पाण्याचा फार मोठ्या संकटाची ही चाहूल आहे हे असंच चालू राहिलं तर पुढच्या पिढीला प्यायला शुद्ध पाणी मिळणार नाही त्याला जबाबदार आपणच सगळेजण असू याची जाणीव सर्वांना असली पाहिजे आणि ती इतरांना करून दिली पाहिजे पाणी अशुद्ध करण्याचे प्रकार हे थांबवले गेलेच पाहिजेत डॉक्टर शंकररावजी साहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी जलसाक्षर बनण्याचा संकल्प करूया पाण्याची बचत करूया पाण्याचा योग्य वापर करूया पुनर्वापर त्या ठिकाणी करूया पाण्याचा स्रोत आणि प्रवाह स्वच्छ ठेवूया असं सगळ्यांनी ठरूनच इथून बाहेर त्या ठिकाणी पडलं पाहिजे कारण इच्छाशक्ती दाखवल्याशिवाय हे बदल तसं बघितलं तर घडत नाही चव्हाणसाहेब यांचा काळ माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकोणीसशे बावन्न ते दोन हजार दोनपर्यंत त्यांनी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पन्नास वर्षाची त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द ही अतिशय संस्मरणीय अशा प्रकारची राहिलेली आहे या काळात त्यांना सत्ता त्यांच्या अंगाला कधी चिकटली नाही ना सत्तेच्या महत्व ते कधी त्यां अडकले नाही त्यांच्यावर कुठलाही आरोप होऊ शकला नाही मधल्या काळामध्ये काही अडचणीला त्यांना सामोरं जावं लागलं मला आठवतं त्यावेळेस मी विद्यार्थी दशेमध्ये होतो परंतु एकोणीसशे मध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं परंतु अठ्ठ्याहत्तरला काँग्रेसपासून होऊन त्यांनी मस्का काँग्रेस महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला होता आणि त्यावेळेस ते साधे आमदार असताना चव्हाण साहेबांनी मंत्रालयाच्या मागील आमदार निवासात ते राहत होते त्यावेळेस अधिवेशनाच्या काळात देखील ते रिगल समोरच्या जुन्या विधान भवनात पायी चालत जात होते त्यांचा हा साधेपणा मध्ये प्रचंड ताकद होती त्याच्या आधी ते राज्याचे मुख्यमंत्री होते पंच्याहत्तरला मुख्यमंत्री ते झालेले होते हेडमास्तर म्हणून त्यांना संबोधलं जायचं परंतु त्यांचा इतका दरारा असायचा प्रशासनावर एवढी पकड असायची सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मंत्रालयाला सचिवालय म्हटलं मंत्रा जायचं पण ते सचिवालय बदलून त्याला मंत्रालय करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केले असे खूप दाखले विशेषतः आदरणीय पवार पवारसाहेबांच्याकडनं ऐकायला मिळतात मला आठवतंय त्यावेळेस पवारसाहेब देखील त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि कॅबिनेटचा सा दिवस असायचा त्याच्या आधी सगळे कॅबिनेट पती पत्नी सहित एकेकाकडे जेवायला असायचे म्हणजे मंगळ समजा बुधवारी कॅबिनेट असेल तर मंगळवारी रात्री जेवण असायचं आणि निमित्त हे असायचं की त्या निमित्तानं सगळे मंत्री एकत्रपणे यावेत त्याच्यातून एक, यावे एक परिवाराचं स्वरूप त्याला येतं आणि त्याच्यातून कामं चांगल्या पद्धतीनं होतात आम्ही देखील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिलं जेवण दिलं मी दुसरं जेवण दिलं मला वाटलं तिसरं जेवण आता जयंतराव देतील बाळासाहेब देतील अशोकराव देतील भुजबळ साहेब देतील काय नाही करोना तर करोना उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे जेवण असताना करोना होता ना अजित पवारकडे कर जेवताना करोना होता ना अरे काहीतरी पटेल असं बोलत चला <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या त्यानिमित्तानं सगळेजण एकत्र जमले तर आम्ही जम तीन पक्ष आणि इतर मित्र पक्ष मिळून ते सरकार चालवतो त्याच्यातून एकोकपाव वाढतो समज गैरसमज असले तर त्या त्या ठिकाणी दूर होतात काही सविष्ट बातम्या इतरांना मिळत नाहीत अशा पद्धतीचं थोडंसं सा एक चांगला मेसेज हा जात असतो त्याच्यातलं जास्त काही मी पुढं बोलत नाही परंतु नोंद जर घेतली सेवा सदननी रॉयल स्टोननी रामटेकनी तर बरं होईल <laughs> मित्रांनो एकंदरीतच जे काही स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब हे अतिशय कडक शिस्तीचे होते आणि त्यांच्या शिस्तीमुळे काही जण त्यांना घाबरायचे खरं तर त्यांची ओळख ही त्यांच्या ज्ञानातून अनुभवातून जाणतेपणातून मिळवलेली होती या भूमिकेतूनच त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले मग ते वीज मंत्री असताना घेतले असतील पाडबंधारे मंत्री असताना घेतले असतील दुसऱ्यांदा माझ्या माहितीप्रमाणे ते, ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पाडबंधारे खातं त्यांनी आवर्जून स्वतःकडे ठेवलेलं होतं आणि आज देखील जे काम उभं राहिलेलं आहे ज्याचा उल्लेख जयंतरावांनी आपल्या भाषणामध्ये केला आठमई पाणी हा महत्वाचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाला माणिकराव मला तुम्हाला विशेष सांगायचं वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यास त्यांचा तात्विक विरोध होता ही मंडळे म्हणजे विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण आहेत संविधानाच्या चौकटीत हे बसत नाही असं त्यांचं मत होत प्रचंड टीकेनंतर देखील ते त्यांच्या मतावर भूमिकेवर ठाम राहिले आज त्यांच्या विरोधामागचा विचार आणि दूरदृष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे राज्याचं मुख्य हो आपण बसूया नंतर चर्चा करू <laughs> तसं बघितलं तर अर्थमंत्रालय आमच्या जयंतरावनी पण आठ नऊ वर्ष सांभाळलं मी देखील जवळपास मागचे चार वर्ष आत्ता दीड वर्ष माझ्याकडतेच मंत्रालय आहे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प मांडला आणि तो देशातील पहिलाच प्रयोग त्याच्यामध्ये होता वीज मंत्री असताना कोराडी पारस चंद्रपूर ही औष्णिक वीज केंद्रे महाराष्ट्रात उभी राहिली आणि त्यांचं हे काम सदैव आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील त्याचबरोबर स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचे सुपुत्र आणि आमचे सहकारी अशोकराव चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली राज्याचं नेतृत्व केलं एखाद्या राज्यात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये वडील आणि मुलगा दोघांनी देखील मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व केल्याची देशात जेवढी काही उदाहरणं मग आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात तेवढंच उदाहरण आहे या पिता पुत्रांचं नाव प्रामुख्याने ह्याच्यामध्ये घेता येईल शेवटी प्रत्येकजण आपल्या कर्तृत्वातनं आपल्या आपल्या नेतृत्वगुणातनं पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतं आणि प्रकारे आमचे अशोकराव देखील करतायत एकंदरीतच खूप काही बोलण्यासारखं आहे चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात जायकवाडी उजनी वर्धा विष्णुपुरी अरुणावती बरेच धान्यांची आपल्याला नावं घेता येतील मी देखील हा विभाग सांभाळला होता त्यावेळेस जुन्या जर फाईल्स चव्हाण साहेबांनी काय रिमार्क लिहिले आणि कशा पद्धतीने लिहिले त्यांचा इतका दांडगा अभ्यास होता की अधिकार चव्हाण साहेबांनी बोलवल्यानंतर फार तयारीनिशी त्यांच्याकडे जायचे महाराष्ट्रामध्ये असे काही मुख्यमंत्री झालेले आहेत मग साहेब असतील पवारसाहेब असतील त्यांचा यशवंतराव चव्हाण साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील वसंतराव नाईक असतील दादा असतील अशा अनेक मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये त्यांना प्रत्येक प्रश्नाच्याबद्दल इतकी बारकाईनं जाण होते की अधिकारी आय एस ऑफिसर असतील किंवा आय पी एस आय पी एस ऑफिसर असतील या लोकांच्याकडे जाताना फार अभ्यास करून ते त्या ठिकाणी जायचे आणि एखादं गोष्ट त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांना देखील त्याच्यामध्ये ती ऐकावीच लागायची एवढंच जबरदस्त त्यांचं त्याच्यावर ते एक कमांड होती अशा प्रकारची सगळी मोठी माणसं आज आपण डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाने हा पुरस्कार देतोय हे खरोखरीच अतिशय चांगली बाब आहे जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं जयंतराव तसा अशोकरावांनी सांगितलं त्याचा जरूर आपण विचार करा की पुढच्या वेळेस अधिकारी वर्गाला देखील ह्याच्यातनं एक स्फूर्ती मिळेल प्रेरणा मिळेल आपण केलेल्या कामाचं सरकार कौतुक का करत आहे शासन आपलं कौतुक करत आहे ह्याच्यातनं एक चांगलं पद्धतीनं त्यांच्यामध्ये देखील कामाचा उरक वाढेल ही पण बाब तितकीच महत्वाची आहे अधिक न बोलता सर्वांना मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो पुरस्कार विजेत्यांचं मी अभिनंदन करतो डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र